पर्यटनाला गती देण्याचं काम, त्याची उंची वाढवण्याचं काम आपण त्या काळामध्ये केलं। हे सगळं करत असताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली, सातत्याने आमचे कार्यकर्ते, आमचे पदाधिकारी, मग भरतजी असतील, कल्पनाताई असतील, आमचा दौलत असेल, हे सगळेजण मागणी करत असतात की दादा वाहतुकीची कोंडी सुटली पाहिजे। ती वाहतुकीची कोंडी सोडवण्याच्या करता मी सातत्याने बैठका घेतोय। त्याच्यामध्ये कोपरी ते पोटणी खाडी पूल, तिथं सहा पदरी आपण करतोय। गायमुख ते भिवंडी दरम्यान तीन खाडी पूल आपण करतोय। ठाणे कोस्टल रोड भाग दोन गायमुख ते फाउंटन हॉटेल तो रस्ता आपण करतोय। खारेगाव ते कोपरी 7.5 किलोमीटर लांबीचा रस्ता आपण करतोय। मुरबे ते सातपाडी पालघर खाडीवर नवीन पुलाची बांधणी आपण करतोय। शिरफाटा ते मानकोली रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण आपण करतोय। उल्हास नदीवर खाडी पूल, देसाई खाडीवर पूल, पूर्वा दिवा पूर्व आणि पश्चिम जोडणीसाठी उड्डाण पूल, कल्याण ते मानकोली बापगाव गांधारी खाडीवरील दोन पदरी पुलाचं चौपदरीकरणाचं काम, गांधारी पूल ते राष्ट्रीय महामार्गाचं चौपदरी करून कॉन्क्रिटीकरणाचं काम, ठाण्यातील दहिसर ते महापे नवीन बोगदा, नवी मुंबई कल्याण अंबरनाथ कुळगाव बदलापूर आणि पडगा यांना जोडणारा महानगरातील प्रादेशिक मार्ग, माझा दहिसर ते मुरबाड रस्ता, टिटवाळा ते बदलापूर रस्त्याचं रुंदीकरण कॉन्क्रिटीकरण, वसई ते पालघर नारिंगी खाडीवरील दुपदरी पूल, हे काम आपण मगाशी माझ्या आधी बोलताना काहींनी सांगितलं MMRDA माध्यमातनं, रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातनं, PWD माध्यमातनं, नॅशनल हायवेच्या माध्यमातनं, अशा वेगवेगळ्या डिपार्टमेंटमधनं ही कामं करण्याचा आपला प्रयत्न आहे। का तर प्रचंड लोकसंख्या वाढलेली आहे, कचऱ्याची विल्हेवाट। मी आज सकाळपासून माझ्या गाडीत नजीम मुल्ला, आनंद परांजपे, सुनील तटकरे, प्रमोद हिंदूराव ही जण बसले, त्याच्यामध्ये मी सातत्याने सांगतोय की बऱ्याचशा गावामध्ये कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची ताकद देखील राहिलेली नाहीये। सरपंच काही भेटले, काही सदस्य भेटले, मित्रांनो ह्या समस्या सोडवण्याच्या करता राज्य सरकार पाठीशी असावं लागतं। पिण्याच्या पाण्याच्या करता नवीन धरणं बांधायचं म्हटलं, मग शाही धरण असेल, काळू धरण असेल, तर त्याही करता राज्य सरकारची साथ असावी लागती, केंद्र सरकारची साथ असावी लागती। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यापासून अनेकदा हा पक्ष सत्तेमध्ये सहभागी झाला। मधल्या काळामध्ये दौलत दरोडा, मी, तटकरे साहेब, भुजबळ साहेब, त्याच्यामध्ये अनेक सहकारी, धनंजय मुंडे, बाबा अत्राम, संजय बनसोडे, आदिती तटकरे, कितीतरी अनिल भाईदास पाटील, हसन मुश्रीफ, कितीतरी मंत्र्यांची नावं घेता येतील, प्रफुल्ल पटेल, रामराजे नाईक निंबाळकर, आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आपल्याला जर प्रश्न सोडवायचे म्हटलं तर सत्तेमध्ये आपण गेलं पाहिजे। आज देश पातळीवर नरेंद्र मोदी साहेबांच्या सारखं दुसरं नेतृत्व नाही। आज जगामध्ये भारताची मान शान वाढवण्याचं काम, भारताला प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम ह्या नरेंद्र मोदींच्या दूरदृष्टीतनं झालेलं आहे। गेल्या 9.5-10 वर्षात अनेक नॅशनल हायवे, अनेक वेगवेगळ्या प्रकारची बंदर, त्याला पोर्ट आपण म्हणतो, जलवाहतूक, विमान वाहतूक, रस्ते वाहतूक, सगळ्या प्रकारच्या वाहतुकीला गती देण्याचं काम मधल्या काळामध्ये तर जग अचंबित झालं। चंद्रयान आपलं चंद्रावर पोहोचलं, सगळ्यांनी कौतुक केलं, साधी सुधी गोष्ट नव्हती, परंतु भारत देश आज पुढे आगेकूच करतोय। त्याच्यातून मोठी मोठी इंडस्ट्री कशी येईल, गुंतवणूक कशी होईल, माझ्या तरुणांच्या तरुणींच्या हाताला काम कसं मिळेल, आज मित्रांनो 80 कोटी जनतेला देशातल्या मोफत अन्नधान्य आपलं सरकार देत आहे।